पूर्णा शहरात 19व्या भारतीय संविधान गौरव सोहळ्याचे उद्घाटन माजी न्यायमूर्ती यशवंतराव चावडे यांच्या हस्ते संपन्न करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेवक उत्तम खंदारे होते, तर स्वागताध्यक्ष म्हणून हर्षवर्धन गायकवाड होते. हा सोहळा पूज्य भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो, भंते बोधिधम्मा, भंते पय्यावंश यांच्या मार्गदर्शनाखाली, तर सकाळ समूहाचे संपादक दयानंद माने, प्रसिद्ध विचारवंत प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र गुणारकर, प्राचार्य मोहनराव मोरे, आनंद निर्लीकर, धम्मा जोंधळे, दादाराव पंडित, अनिल खरखराटे, वीरेश खसबे, प्राचार्य धवाले, राऊप कुरेशी, कॉम्रेड अशोक कांबळे, प्राध्यापक अशोक कांबळे, अमजद नुरी, राजकुमार सूर्यवंशी, प्राध्यापक आदिनाथ इंगोले, भीमा वायवळ, सुनील जाधव सह आदींची उपस्थिती होती. सोहळ्याचे संयोजक प्रकाशदादा कांबळे यांनी 19व्या संविधान गौरव सोहळ्याची प्रस्तावना केली, तर सूत्रसंचालन श्रीकांत हिवाळे यांनी केले. सोहळ्यात अनेक ठराव घेण्यात आले, तर राष्ट्रगीताने सोहळ्याचा समारोप करण्यात आला. म्हणून ते संपूर्ण महाराष्ट्राला पुष्पहार सन्मान पत्र देऊन यानंतर संविधान गौरव समितीचे मुख्य संयोजक आदरणीय नेहमी त्यांचा सहभाग असतो. त्या स्वागतासाठी या ठिकाणी यानंतर एक आंबेडकरी चळवळीमध्ये तर एक तरुण नगरसेवक विरेजी कसबे संविधान गौरव समितीच्या वतीनं स्वागत होत. नुरी साहेब यांचं स्वागत, संघटने ऍडव्होकेट उगले साहेब, कार्यकर्ते, ज्येष्ठ पत्रकार दैनिक पुढारीचे शेतकरी चळवळीमध्ये मोठं योगदान आहे, तर त्यांचंही स्वागत. हे नाव आपणा सर्वांना गेली 19 वर्षापासून हा जो संविधान गौरव सोहळा आहे तो खऱ्या रीतीनं ऐतिहासिक ठरला आहे. सतत 19वं वर्ष हे आहे आणि यातून लोकांना संविधानानं जे काय दिलेलं आहे, लोकांचे अधिकार आहेत, लोकांच्या कल्याणाच्या गोष्टी आहेत, लोकांच्या विकासाच्या गोष्टी आहेत, हे त्यांना कळवून देण्याच्यासाठी, त्याचं ज्ञान देण्याच्यासाठी हा एक अतिशय मौलिक कार्यक्रम पूर्णवासियांनी घडवला, संविधान गौरव समितीने घडवला, हे अत्यंत अभिनंदनीय काम आहे. असंच काम प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक तालुका, प्रत्येक जिल्हा, प्रत्येक गाव या ठिकाणी जर झालं तर संविधानाचा जागर, संविधानाच्या विषयीची जागृती, संविधानात त्यांच्यासाठी काय दिलं आहे हे लोकाला कळेल आणि त्या दिवशी लोक म्हणतील, त्या दिवशी लोकाला कळेल की माझ्यावर अन्याय झाला आहे, त्या दिवशी लोक म्हणतील की हे माझा अधिकार आहे आणि ते बजावण्यासाठी आपला अधिकार घेण्याच्यासाठी तयार राहतील आणि त्या जातील पुढे. ठीक, असं मला वाटतं. पूर्णा शहरामध्ये आज जो काही संविधान गौरव सोहळा झाला, गेली 19 वर्षापासून पूर्णा शहरामध्ये हा सोहळा होतो आहे, ही खचितच आनंदाची गोष्ट आहे. खरं म्हणजे गेल्या काही वर्षापासून संविधानावर खूप हल्ले होत आहेत अशा पद्धतीची वदंता देशभर, राज्यभर आपल्या आजूबाजूला होताना दिसतं. मात्र 19 वर्षापूर्वीचं संविधानावरचं संकट इथल्या समितीनं ओळखलं आणि खऱ्या अर्थानं ज्यावेळेला संविधान या देशामध्ये लागू झालं त्या 1950 खरं म्हणजे संविधानाप्रती पारायणं गावोगावी होण्याची गरज असताना पूर्णेसारख्या समितीनं, पूर्णेमध्ये समितीनं गेल्या 19 वर्षापासून हा जागर घडवलेला आहे. हा जागर पूर्ण देशाला एका वेगळी दिशा देणारा आहे असं मला या निमित्तानं वाटतं. धन्यवाद. भारतीय संविधानाच्या या 19व्या वर्षामध्ये मी जे पाहतो
की 18 वर्षापर्यंत आपण संविधानाचा जागर म्हणून संविधान घराघरापर्यंत पोहोचलं पाहिजे या निमित्तानं प्रबोधनाच्या दृष्टीनं आपण संविधानाच्या मिरवणुका काढत होतो. संविधानाचे फलक आपण गल्लीबोळापर्यंत लावत होतो आणि संविधानावर चर्चा करत होतो. आजही तेवढाच उत्साह लोकांमध्ये होता आणि लोक विचारत होते की संविधानाची मिरवणूक निघणार नाही का किंवा काय, या संबंधामध्ये चर्चा होती आणि लोकांच्या भावना होत्या की संविधानाचा कार्यक्रम हा झालाच पाहिजे आणि लोकांच्या भावना लक्षात घेऊन हा कार्यक्रम बंद पडू नये, त्याचा जागर सतत झाला पाहिजे. या दृष्टीनं आज आदरणीय पूजनीय भदंत उपगुप्त महास्थवीर यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांच्या आदेशानुसार मार्गदर्शनानुसार आज आपण बुद्धविहाराच्या प्रांगणामध्ये भारतीय संविधानाचा गौरव सोहळा घेतला. निश्चितच मला बुद्धविहार आणि संविधान हे जोडल्या गेलेलं आहे असं वाटतं, याचा मनस्वी आनंद वाटतो. या निमित्तानं मी तमाम संविधानावर प्रेम करणाऱ्या सगळ्या लोकांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय भीम.